दहीहंडीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आणि गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दहीहंडी उत्सव हा अतिशय साधेपणाने सगळ्यांनी साजरा केला, सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, परंतु आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे सरकारनेच आवाहन केलं की जे आपले सण आहेत ते अतिशय जोमाने उत्साहाने साजरे करा। आणि आपण सोने पे सुहागा जसं बोलतो त्या पद्धतीने आज या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने निर्णय घेतलेले आहेत। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये निवेदन देताना असं सांगितलं, या दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आणि प्रो दहीहंडी अशा प्रकारचा स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये घेण्याच्या बाबतीतही त्यांनी सुतोवाच केलेला आहे। आणि निश्चितपणाने विदेशामध्ये जसं ह्या खेळाला प्रोत्साहन दिलेलं तसं प्रोत्साहन महाराष्ट्र सरकारने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आहे ही खऱ्या अर्थाने गोविंदांसाठी एक पर्वणी आहे। आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत कधी न झालेला निर्णय ह्या सरकारने घेतला, दुर्दैवाने कोणाचा होऊ नये, पण बऱ्याचदा आपण असं टीव्हीत बातम्या बघतो की एक गोविंदाचा मृत्यू झाला, कोणाचा पाय तुटला ज्याचा मृत्यू होईल त्याला 10 लाख रुपये, हातपाय तुटला मोठी इंजुरी असेल तर 7.5 लाख रुपये, हातपाय तुटला तर 5 लाख रुपये, अशा प्रकारच्या इन्शुरन्सचं कव्हरेज राज्य सरकारने दिले, राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळणार आहे। निश्चितपणाने ही गोष्ट सुद्धा ह्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप उपयुक्त होणार। आणि म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना या सगळ्या गोविंदांच्या वतीने मी धन्यवाद देतो। गेल्या अनेक वर्षापासून सुमित पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी भिवंडीमध्ये हा दही काळा उत्सव साजरा करतात, अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी लोक सहभागी होतात, सगळे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करत असतात। आणि म्हणून उद्याचा हा उत्सव ही अशाच प्रकारे यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, आपलं योगदान द्यावं, अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो। खऱ्या अर्थाने भारताच्या आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून प्रत्येक सण सगळ्या जाती धर्माच्या लोक एकत्र येऊन साजरे करतात हीच खऱ्या अर्थाने भारताच्या अखंडतेचं खऱ्या अर्थाने हे प्रतीक आहे। आणि म्हणून या सणामध्ये सुद्धा सगळ्या जाती धर्माचे लोक सहभागी होऊन या सणाला चांगल्या प्रकारे आपण साजरा करण्यासाठी योगदान देतो ही एक उल्लेखनीय बाब आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार। उद्याच्या आपल्या दही काळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हजेरी लावणार आहे, दोघांनाही निमंत्रित केलेलं आहे, दोघांनाही शाश्वत केलेलं आम्ही येणार म्हणून, मला खात्री आहे दोघंही येतील, कारण मला टेंटेटिव्हली सांगितलेलं आहे की आम्ही येणार आहोत। त्यांचा प्रोग्राम आता येईल, देवेंद्रजी 100% येतील, मुख्यमंत्रीही 100% येतील याच्यामध्ये काही दुमत नाही। मला साधारणतः दुपारी मुख्यमंत्री येतील अशा प्रकारची माहिती मला त्यांच्या कार्यालयाकडून मिळालेली आहे। आणि देवेंद्रजींचा प्रोग्राम अजून बनतोय, तो दोघेही 100% येतील याच्यामध्ये काही दुमत नाही।